नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या प्रेफरी एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या संबंधित काही 50 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा सराव चांगल्या प्रकारे व्हावा आणि तुम्हाला ते प्रश्न एक्झाममध्ये अगदी सोपे जावेत म्हणून आपण हे सराव प्रश्न घेत आहोत. तर चला तर मग पाहूया आजचे 50 सराव प्रश्न संच. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेस रिकामी जागा राज्य आहे. तर महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन रिकामी जागा जिल्हा अस्तित्वात आला. तर महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा अस्तित्वात आला. तिसरा प्रश्न आहे, नागपूर आणि अमरावती विभाग रिकामी जागा या नावाने ओळखला जातो. तर नागपूर आणि अमरावती विभाग विदर्भ किंवा वराड या नावाने ओळखला जातो. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे किलोमीटर आहे. तर कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे 720 किलोमीटरची आहे. पाचवा प्रश्न आहे, कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत ची खाडी आहे. तर कोकणच्या दक्षिण सरहद्दीलगत तेरेखोलची खाडी आहे. सहावा प्रश्न आहे, ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. तर भीमा ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. सातवा प्रश्न, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग घाटातून जातो. तर मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग थर्ड घाट या घाटातून जातो. पुढचा प्रश्न पाहूया. आठवा प्रश्न आहे, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे ही डोंगरांग आहे. तर भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही डोंगररांग आहे. नववा प्रश्न आहे, महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी किलोमीटरची आहे. तर महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटरची आहे. दहावा प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगेमुळे नद्यांचे खोरे अलग झालेले आहे. तर सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी या नद्यांचे खोरे अलग झालेले आहे. अकरावा प्रश्न, महाराष्ट्राचा 90% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. तर महाराष्ट्राचा 90% भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. बारावा प्रश्न, विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात रिकामी जागा प्रकारचे खडक आढळतात. तर विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात RKM प्रकारचे खडक आढळतात. तेरावा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. तर महाराष्ट्रामध्ये कोकण या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. चौदावा प्रश्न आहे, हे महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्य पीक आहे. तर ज्वारी हे महाराष्ट्रातील मुख्य अन्नधान्य पीक आहे. कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे. तर लातूर जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे. सोळावा प्रश्न, भंडारदरा धरण महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहे. तर भंडारदरा धरण महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न सतरावा, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात सर्वाधिक ठिबक सिंचन प्रगत आहे. तर महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यात सर्वाधिक ठिबक सिंचन प्रगत आहे. अठरावा प्रश्न, हा कोकणातील कल्पवृक्ष आहे. तर नारळ हा कोकणातील कल्पवृक्ष आहे. एकोणीसावा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सहकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग येथे सुरू झाला. तर महाराष्ट्रात सर्वात पहिला हातमाग इचलकरंजी येथे सुरू झाला. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे मिळवण्यासाठी केला जातो. तर बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी केला जातो. एकवीसावा प्रश्न, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे रिकामी जागा येथे आहेत. तर महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे बल्लारपूर येथे आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी स्थलांतराचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. तर महाराष्ट्रातील ग्रामीण ते शहरी स्थलांतराचे आर्थिक हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. तेविसावा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण या जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. चोवीसावा प्रश्न,
2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण इतके आहे. तर 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण 925 इतके आहे. 25वा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. तर 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 365 प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने ही अनुसूचित जात आढळते. तर दक्षिण महाराष्ट्रात प्रामुख्याने ढोर ही अनुसूचित जात आढळते. सह्याद्री पर्वतक्षेत्रात ही आदिवासी जमात आढळत नाही. तर सह्याद्री पर्वतक्षेत्रात गोंड ही आदिवासी जमात आढळत नाही. गोंडी ही प्रामुख्याने नागपूर भंडारा या साईडला आढळते. गडचिरोली नागपूर भंडारा या साईडला गोंड ही आदिवासी जमात ही आढळत असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 28वा प्रश्न पाहूया. आता नंदुरबार हा जिल्हा प्रशासकीय विभागात येतो. तर नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात येतो. 29वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही. तर अहमदनगर हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येत नाही. तर तो येतो नाशिक या विभागामध्ये येतो. पूर्वीच्या कोल्हापूर जिल्ह्याचे नामांतर असे करण्यात आले. तर पूर्वीच्या कोल्हापूर जिल्ह्याचे नामांतरण रायगड असे करण्यात आले. 31वा प्रश्न, सागरी मत्स्य उत्पादनात देशात कोणते राज्य आघाडीवर आहे. तर सागरी मत्स्योत्पादनात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राचा सुमारे 90% अधिक भूभाग कोणत्या खडकापासून बनला आहे. तर महाराष्ट्राचा सुमारे 90% अधिक भूभाग बेसाल्ट या खडकापासून बनला आहे. 33वा प्रश्न आहे, या महाराष्ट्रातील शहराच्या देशातील मध्यवर्ती स्थानामुळे तेथे रस्ते लोहमार्ग व हवाई मार्ग या तिन्ही वाहतूक मार्गाचे प्रमुख केंद्र बनले आहे. तर नागपूर या महाराष्ट्रातील शहराच्या देशातील मध्यवर्ती स्थानामुळे तेथे रस्ते लोहमार्ग व हवाई मार्ग या तिन्ही वाहतूक मार्गांचे प्रमुख केंद्र बनले आहे. 34वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. 35वा प्रश्न पाहूया. 35वा प्रश्न आहे, ज्वारी उत्पादनात कोणते राज्य देशात अग्रेसर आहे. तर ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे. 36वा प्रश्न, चलनी नोटा पोस्ट कार्ड यांचे छपाई केंद्र महाराष्ट्रात या ठिकाणी आहे. तर चलनी नोटा पोस्ट कार्ड यांचे छपाई केंद्र महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी आहे. 37वा प्रश्न आहे, हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. राजमाता 38वा प्रश्न पाहतो आपण. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा हे या जिल्ह्यात आहे. तर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. तर महाराष्ट्रात आरवी पुणे या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील या तालुक्यात आहे. तर शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. 41वा प्रश्न पाहतोय, हे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. तर मुंबई हे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे. तर जायकवाडी प्रकल्प गोदावरी नदीवर उभारण्यात आला आहे. 43वा प्रश्न पाहतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे. तर अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा या ठिकाणी आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर या जिल्ह्यात आहे. तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील
आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा जिल्हा आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. तर तत्तर आहे पर्याय 3, मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण या जिल्ह्यात आहे. तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. मुंबई हा हे खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. तर मुंबई हा हे पेट्रोलियम खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. 50वा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात मोठा 6.44 किलोमीटर लांबीचा बोगदा या जिल्ह्यात आहे. तर आशिया खंडातील सर्वात मोठा 6.44 किलोमीटर लांबीचा बोगदा पुणे या जिल्ह्यात आहे. ठीक आहे मित्रांनो, हे होते आजचे 50 प्रश्न. तर आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.